पक्षांचे देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रोहित पवारांना कॅल्क्युलेशन समजत नाही असा टोला विरोधी पक्षांचे देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. कर्जत कृष्णा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना कॅल्क्युलेशन समजत नाही, नीट अभ्यास केला पाहिजे आणि बोललं पाहिजे. महाराष्ट्रात एलटीबी जरी असलं तरी आपल्याला पैसे मिळाले नसते, नुकसान झालं तोटा झाल्याचे बोलून काहीतरी आकडे सांगायचे असे न करता नीट अभ्यास करून बोललं पाहिजे असा सल्लाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. रोहित पवार म्हणाले की यांनी एलबीटी रद्द केल्यामुळे काहीतरी महाराष्ट्राचं नुकसान झालं. पहिली गोष्ट तर अशी आहे, रोहित पवारांना कॅल्क्युलेशनच समजत नाही की याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कशा प्रकारे आहे. हे कॅल्क्युलेशन असं आहे की आपला जो बेस आहे त्या बेसवर 14% आपल्याला दुसऱ्या वर्षीच कॉम्पेन्सेशन लागलं नाही, बेसच्या वरच आपण गेलो. त्यामुळे एलबीटी जर असता तरी देखील आपल्याला ते पैसे मिळाले नसते, कारण आपण बेसपेक्षा जास्त पैसे ऑलरेडी 17-18 मध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राने मिळवलेले आहे. दुसरी गोष्ट अशी की एलबीटीच्या संदर्भातली आपली मागणी ही आपण त्यावेळेस काउन्सिलवर समोर ठेवली होती, पण काउन्सिलने ती एकमताने नाकारली. कारण त्यांनी सांगितलं एलबीटी हा फक्त महाराष्ट्राने लावला होता, इतर कुठल्याही राज्यात नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र असं जर आम्ही एकेका राज्याचा जो टॅक्स आहे तो जर आम्ही परत करायला लागलो तर मग प्रत्येक राज्य वेगवेगळे टॅक्स घेऊन येईल. आणि म्हणून सगळ्या राज्यांनी ज्याच्यामध्ये आत्ता जे काही सत्तेत आहेत त्या काँग्रेस पक्षाचेही अर्थमंत्री होते, वेगवेगळ्या राज्यांचे अर्थमंत्री होते, सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस अरुणजींच्या समोर हा प्रस्ताव तेव्हाचे सुधीर मुनगंटीवार आमचे अर्थमंत्री यांनी मांडला तर सगळ्यांनी मिळून तो नाकारला. त्यामुळे हे काहीतरी आकडे सांगायचे की हे एवढे मिळाले असते नाही मिळाले, नीट अभ्यास केला पाहिजे आणि बोललं पाहिजे.